नमस्कार विशाखा रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत की शेंगा बटाट्याची भाजी कशी करायची. थोडी वेगळी स्टाईल आहे, तर एकदा बघा. एक कांदा, कांदा चांगला फ्राय करायचा, थोडं मीठ घालायचं कांद्यामध्ये चांगला फ्राय व्हायला. दोन टमॅटो टमॅटोचं चांगलं तेलामध्ये फ्राय करायचं. थोडी राई, एक चमचा जिरं, पाच सहा पानं कढीपत्त्याची चांगलं फ्राय करून घ्यायचं. टमॅटो चांगलं तेलामध्ये चांगलं शिजू द्यायचा, मग चव भाजीला कधी पण चांगली येते. एक चमचा लाल तिखट, एक चमचा गरम मसाला, थोडी मिरी पावडर, मीठ थोडं घातलं आहे मी, थोडं मीठ आहे. बघा सगळं ढवळून घ्यायचं एक जिन्नस तेलामध्ये, चांगलं कलर चांगला येतो ना, ते ढवळून घ्यायचं. तर मग बटाटे घालायचे तेलात, बटाटे चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये. आता बटाट्याला वेळ लागतो शिजायला, तेलामध्ये 2 मिनटं चांगले परतून घ्यायचं. बघा किती छान कलर आला आहे. शेंगा परतून घ्यायचा तेलामध्ये, चांगलं ढवळत राहायचं, म्हणजे लागणार नाही मसाला आपला असतो ना, तो लागणार नाही. हे मी वाटण केलेलं आहे कांदा खोबऱ्याचं, कांदा खोबरा आलं लसूण वाटण केलेलं आहे, ते वाटण घालायचं. जसं पाय तसं घालायचं आपल्याला, पातळ पाय पातळ, जाड हवायचं ते कमी व्हायचं, त्याप्रमाणे घालायचं आपल्या आवडीनुसार वाटणं घालायचं. बघा कशी भाजी होते, बघा चांगलं ढवळून द्यायचं. असं तेलामध्ये भाजलं ना समंग भाजी तयार होते, मस्त होते. मी आता भाजून झालेलं आहे माझं, पाणी आपल्या आपल्याप्रमाणे पाणी घालायचं, आवडत्याप्रमाणे. झालेलं मी पाणी वगैरे घालून, आणि 2 शिट्यात कुकर लावून घ्यायचं. आणि कुकरमध्ये केलेलं आहे, 2 शिट्या लावून घ्यायचं आणि बंद करून घ्यायचं. आता आपण कुकर उघडलेलं आहे, तुम्ही बघू शकता किती छान रेसिपी झालेली आहे. ती खूप टेस्टी आणि छान आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा.